या बातमीचे प्रायोजक आहेत LIC डेव्हलपमेंट ऑफिसर सचिन भोसले. भारतातील नंबर वन लाईफ इन्शुरन्स कंपनीचा भाग बना. विमा प्रतिनिधी नेमणूक अभियान, आजच संपर्क करा पुणे जिल्ह्यातील सक्सेसफुल डेव्हलपमेंट ऑफिसर सचिन भोसले यांना. संपर्कासाठी क्रमांक 9921871177 तसेच 9107304040. धन्यवाद. इंडियन प्रेस क्लब सोलापूर जिल्हा यांच्या वतीनं आज राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिवस साजरा करण्यात आलाय. वृत्तपत्र विक्रेत्यांना ब्रँडेड कपड्यांचं मोफत वाटप करण्यात आलंय. हा कार्यक्रम अक्कलकोट सोलापूर रोड येथील प्रेसिडेंट पॅलेस या सभागृहात समारंभपूर्वक पार पडलाय. अध्यक्षस्थानी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे हे होते. प्रास्ताविक व स्वागत इंडियन प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष स्वामीनाथ हरवाळकर यांनी केलंय. भारताच्या दक्षिण टोकावरील एका छोट्या खेड्यातला छोटा वृत्तपत्र विक्रेता, ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती असा विस्मयकारक प्रवास करणाऱ्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. 15 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहोचण्याचं महत्त्वाचं काम करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इंडियन प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष स्वामीनाथ हरवाळकर यांच्या पुढाकारानं हा राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिवस साजरा करण्यात आलाय. गेली 40 वर्ष वृत्तपत्र वाटण्याचं काम करणाऱ्या 40 पेक्षा अधिक वृत्तपत्र विक्रेत्यांना संपूर्ण रेमंड कंपनीचे पॅन्ट शर्ट भेट देण्यात आलेत. डॉक्टर कलाम यांची प्रेरणा म्हणजे कुटुंबाला हातभार लावण्यासाठी वयाच्या 8व्या वर्षी कलाम त्यांच्या चुलत भावाबरोबर वृत्तपत्र वितरणाचं काम करत असत. वृत्तपत्र वितरणाच्या कामातून झालेल्या आपल्या पहिल्या वहिल्या कमाईनं जागृत केलेली आत्मसन्मानाची भावना आज 50 वर्षांनंतरही आपल्याला जाणवत राहते, असा उल्लेख डॉक्टर कलाम यांनी विंग्स ऑफ फायर या त्यांच्या आत्मचरित्रात केलाय. यावेळी बोलताना बसवपीठ मुगळीच्या प्रमुख पूज्य महानंदाताई हिरेमठ यांनी वृत्तपत्र वाटपाचं काम करणाऱ्या युवकांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा देऊन त्यांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावं असं आवाहन शासनाला केलंय. यावेळी बोलताना माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी वृत्तपत्र वाटणाऱ्यांचं जीवन अत्यंत खडतर असून त्यांच्यासाठी पेन्शन योजना शासनानं लागू करावी यासाठी आपण लढणार असल्याचं सांगितलंय. यावेळी इंडियन प्रेस क्लबचे राज्याध्यक्ष शहाजहान अत्तार, ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले, जगन्नाथ हुकेरी, अरुण जाधव, सुधीर माळशेट्टी, डॉक्टर रवींद्र बनसोडे, काशीनाथ मामा गोळे, नागेश कोणापुरे, अमरीश हरवाळकर, दत्ता हरवाळकर, आनंद खजूरगीरकर आदी मान्यवर उपस्थित होते. अब्दुल कलाम यांच्या उद्याच्या वाढदिवसानिमित्त आज इथं आमचे जे सर्व वृत्तपत्र जे विक्रेते होतो आहे त्यांचं दिवाळी गोड व्हावं, दिवाळीचे फूल संध्याला त्याचे शिवपूज करावं या बोलेने हरवाळकर सरांनी छोटासा आपला कौटुंबिक कार्यक्रम आयोजित केला. तुम्हाला सगळ्याला माहित आहे डॉक्टर अब्दुल कलाम ही व्यक्ती काय होती, कसं होती, हे सगळं सविस्तर तुम्हाला सांगायचं आवश्यकता नाही. फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, एवढं मोठं जग आहे, त्या जगामध्ये मोठे मोठे राष्ट्र आहेत, प्रबळ राष्ट्र आहेत, आर्थिक दृष्ट्या संपन्न आहेत, शस्त्र अण्वस्त्र दृष्ट्या संपन्न आहेत, एवढं सगळं असताना सुद्धा जग फक्त आपल्या देशातल्या एक व्यक्तीला भेट होत, इंडियाला का भेट होते फक्त एका व्यक्तीने भेट होते, सगळं ती व्यक्ती म्हणजे त्याला सगळ्यांना माहित होत की वा हा एक असा माणूस आहे भारत देशामध्ये. आमच्याकडे किती शस्त्र अण्वस्त्र असतील पण यांच्या डोक्यातनं जर काय निघालं आमच्याविषयी कितीतरी भारी पद्धतीने करू शकते ना, जगावर मात करू शकते ही त्याला किती होईल. म्हणून APJ अब्दुल कलाम सगळं जेम दिलं हे आपला इतिहास आहे. ते किती दैवीचा इतिहास आहे, त्यांच्या विचारावर आपण जर चालू लागलो एवढं होत नाही शक्यच नाही कोणाला, पण निदान त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून जर एखादा पाऊल ठेवण्यात आम्ही यशस्वी ठरलो तर तुमचं आमचं जीवन साधे झाल्याचे वर्णन आहे असं मला वाटतं. आणि तेच औचित्य साधून आदेश केले. चार पाच वर्षांपूर्वी 5-6 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, कुणी नेहमी एक
कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच्यामध्ये सगळ्या जिल्ह्यातले सगळे नेते मंडळी, शिक्षण क्षेत्रातले, उद्योग क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले, युथवर क्षेत्रातले, या सगळ्यांचा सत्कार केला होता त्याला. काय मोठं होते सगळे, सिंधेव साहेब होते, विजयदादा होते, रणबाबराव देव होते, प्रचार साहेब होते, मित्र साहेब होते, सिद्धराम पाटील होते, आपले ऋषी शेठ होते, दुर्गाबाई होते, म्हणजे सर्व क्षेत्रातले. आणि त्याच्यात त्यांनी एक सत्कार केला होता बाबांनी, म्हणजे लोकमाचे प्रमुख होते बाबांनी, त्यांचं जे उत्तमपत्र विक्रेता आहे त्याचा सत्कार केला. मी कारण म्हणतो हे मला सगळ्यात बोलावलं असतं, कारण त्यावेळी त्यांनी तेव्हा त्यांनी जे उत्तमपत्र विक्रेते होते बाबा, नंतर मोठ्या दैनिकाचे त्यांनी प्रमुख झाले, त्यांची प्रगती हो असं स्वामी सुद्धा प्रार्थना करून परत एकदा दीपावलीच्या आपल्या सर्वांपासून शुभेच्छा व्यक्त करतो. येणारी दीपावली आपल्या जीवनामध्ये सुखाचं, समृद्धाचं आणि परवडीचं एक गुण हो असंच निश्चितपणे मानवतेचा आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांकडून एवढंच बोलून खरं म्हणजे मला उशीर झाला. त्यांचं निर्देश करणार आम्ही त्यासाठी डीआरला भेटून निर्णय लावलो आज, त्यासाठी उशीर झाला. त्याबद्दल निर्णय व्यक्त करून परत एकदा आपल्या उशीर आवाज पण सुद्धा आमचा स्वागत सन्मान केला. आणि महानंद त्यांच्या नंतर गुरुने पण बोलला, त्यांनी परवानगी दिली, त्यानंतर त्यांचंही आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानून मी माझे तुमच्या धन्यवाद. न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, आज 24 तास, अक्कलकोट. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.